अनिल परब यांच्यानंतर आता कोकणातील राजन साळवी हे एसीबीच्या रडारवर आहेत. 14 डिसेंबरला एसीबी कार्यालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आला आहे. मात्र उद्या होणाऱ्या चौकशी आधीच साळवींनी शक्तीप्रदर्शन केलं. सरकारी यंत्रणांचा गैरवापर सरकारकडून केला जात असल्याचा राजन साळवींनी आरोप केला. लांजा रत्नागिरीतून साळवींचे कार्यकर्ते या शक्तीप्रदर्शनामध्ये सहभागी होणार आहेत. सध्या कोकणातील दोन आमदार जे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आहेत त्यांच्यावर आता कुठेतरी एसीबीच्या रडारवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. या संदर्भात बोलण्यासाठी राजन साळवी आपल्यासोबत आहेत. साहेब, काय सांगाल? आज आपल्याला एसीबीची नोटीस आलेली आहे आणि तुम्ही आता सध्या एसीबीच्या रडारवर दिसताय. कुठेतरी दोन जे आपले कोकणातले प्रमुख नेते म्हणून तुम्ही तुमच्याकडे पाहिलं जातं आणि तुम्हाला आता कुठेतरी हातबल करण्यात ही नोटीस आली असं तुमच्या समर्थकातून बोललं, काय सांगाल? राज्य शासनाच्या माध्यमातून एसीबी कार्यालयाने मला मालमत्तेसंबंधी नोटीस दिलेली आहे. राजन साळवी काय आहे हे आमच्या रत्नागिरीला चांगलं माहिती आहे, परंतु राज्य शासनाच्या माध्यमातून ही नोटीस दिल्यानंतर निश्चितपणे आमच्या सर्व जनतेने आणि शिवसैनिकांनी याबद्दलची नाराजी व्यक्त केली, निषेध व्यक्त केलेला आहे. या निषेधार्थ गेल्या शुक्रवारी लांजा या ठिकाणी रत्न जिल्ह्याच्या वतीने शिवसैनिकांनी मतदारांनी एक भव्य दिव्य एल्गार मोर्चा काढला होता. ती सुरुवात त्या ठिकाणी झालेली आहे आणि आज आम्ही अलिबागच्या त्या कार्यालयामध्ये निघालेले आहोत. उद्या सकाळी 11 वाजता त्या कार्यालयात मला हजर राहायला सांगितलेलं आहे. चौकशीला मी निश्चितपणे जाणार आहे, सामोरं जाणार आहे आणि मला माहिती मी निर्दोष आहे. पण राज्य शासनाने या ठिकाणी एसीबीच्या माध्यमातून आम्हाला त्रास द्यायचा प्रयत्न केलेला आहे. आम्ही काय आहोत, कसे आहोत, आमची मालमत्ता काय आहे हे जनतेसमोर आहे आणि म्हणून अशा चौकशीना आम्ही घाबरत नाही, भीक घालत नाही आणि आम्ही सर्व इथले कोकणातले शिवसैनिक, आम्ही पदाधिकारी, आम्ही आमदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या संघटनेशी प्रामाणिक राहिलेले आहोत आणि प्रामाणिक राहणार हा आमचा विश्वास आहे. व्हिडिओ जर्नालिस्ट अनिकेत ओलमसर, सचिन सावंत, न्यूज 18, लोकमत, रत्नागिरी.